नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. काटोल कोंढाळी मार्गावर रस्ता नूतनीकरणाच्या कामावरील डांबर बॉयलर मिक्सर वाहनाला लागली आग. आता बातम्या सविस्तररित्या. काटोल येथे सकाळी 11:30 ते 12 दरम्यान काटोल कोंढाळी मार्गावरील रिधोरा लगत काटोल पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभाग काटोल अंतर्गत महामार्ग नूतनीकरणाचे काम सुरू असून त्याचे कंत्राट सावनेर येथील निकम कन्स्ट्रक्शन यांच्याकडे आहेत व त्यानुसार काम सुरू केले आहे. दिनांक 13 मे रोजी सकाळी 11:30 ते 12 दरम्यान सध्या सुरू असलेल्या भीषण गर्मीमुळे डांबर वितळविणाऱ्या बॉयलर मिक्सर वाहनाला आग लागली. एकीकडे 44 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असल्याने बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण परिसरातील काळा धूर पसरला होता. ते बघून कामावर असलेल्या मजुरांमध्ये गोंधळ उडाला. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.